नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बहुगुणी अशी जवसाची चटणी करून दाखवणार आहे. या चटणीचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. जवसाला हिंदीमध्ये अलसी असेही म्हणतात. जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 तसेच प्रोटीन, फायबर, विटॅमिन सी, ई आणि के असते. बी कॉम्प्लेक्स, मॅग्नीज, कॅल्शियम, आयर्न, झिंक, कॉपर यांचे प्रमाण खूप चांगले आहे, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी जवस खूप चांगले आहे. डायबेटीस असणाऱ्यांनी जवस खाल्ले पाहिजे. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचं काम जवस करते आणि पचनक्रियाही सुधारते. जवस खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं असे बरेच फायदे जवस खाल्ल्यामुळे होतात. तर आवर्जून अशी जवसाची चटणी आपण करून खाल्ली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. मी जवसाची चटणी करण्यासाठी एक वाटी जवस घेतलेले आहेत. जवस स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि साधारण 11 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 चमचे लाल तिखट घेतलेले, 1/2 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. सगळ्यात आधी आपण जवस भाजून घ्यायचे आहेत. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये आता जवस भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. जवस आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर जवस भाजताना बिलकुल करायचा नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण कोरडे जवस भाजून ते मिक्सरमध्ये बारीक करून जर मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवले आणि जर भाजी करताना 1-1 चमचा आपण रोज जवस भाजीमध्ये टाकले तरीही चालतात. जवस आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. जर आपण गॅसची फ्लेम हाय केली तर पटकन भाजले जातील आणि करपतील, त्यामुळे आपण एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि जवस भाजून घ्यायचे. जवस भाजत आलेले आहेत, आवाज येतो आहे. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घेतलेले तेही घालूया. 2 चमचे तिळही घातले जवसामध्ये तरीही चालतात. आता आपले जवस भाजून झालेले आहेत, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि जवस थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये चटणी वाटून घेऊया. जवस थंड झालेले आहेत, आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि लाल तिखट. मी 2 चमचे वापरले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता. आणि आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि आपण त्यानंतर लसूण घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. मी चटणी फिरवून घेतलेली मिक्सरमध्ये. आता मी वरतून लसूण घालणार आहे आणि अजून एकदा फिरवून घेणार आहे. आपली चटणी तयार करून झालेली आहे. चटणी एकदम बारीक वाटायची नाही, थोडी जाडसर वाटायची आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता थोडी जाडसर वाटलेली. आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते. आपली जवसाची चटणी तयार करून झालेली आहे. आपण ही चटणी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. अगदी भातावर टाकूनही ही चटणी खूप छान लागते खायला. तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.